खरं तर सकाळीच आपण इथं एक साप पकडून गेलो होतो, त्यावेळेला ज्योती सोबत नव्हती. आपण एवढं खोदलेलं आहे, या ठिकाणी एक साप दिसतोय. साप पकडण्याबरोबर ज्योती प्रॅक्टिस करते खोदायची. आलं ए दीदी बरोबर खोदाले खोदाले काय तुम्ही खोदणार नाही बिळात घुसून पकडता सापाला. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, ये काम करते रहना पड़ता है. हमें अशा प्रकारे जवळपास 25 मिनटं खोदल्यानंतर आता तुला जागा नाही अशी वाटते. बिळा साप पकडणे अतिशय कठीण काम असतं मित्रांनो. थोडीशी जागा आहे, त्या सकाळ ठिकाणी तो गोळावून बसण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण बघू शकता ते वरतं मारावं लागेल तुला. येणार नाही सर इधर ना. हां हमारी मिट्टी. हां ऐसा आनी इधर से आएगा. भाई बस 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 रुक रुक. रुक 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 मैं निकालता. रुक उधर से चलो. माझ्या गावातच एका ठिकाणी मी आज सहावा साप पकडला माझ्या घराच्या शेजारी अगदी. आणि सकाळी आपण इथं एक साप पकडला होता, त्याचं हिंदीमध्ये शूट केलं आहे. आणि पुन्हा तिथं आल्यानंतर एक साप दिसला, तो कोणता होता? आणि हा म्हणजे 3 साप ह्या ठिकाणी दिसले. असं का होत आहे? आणि मेटिंग सीझन हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आणि धामण ॲग्रेसिव्ह असतो, तर नाग आणि धुनस हे अतिशय शांत असे विचित्र वागलेले दिसतात आपल्याला. याचं कारण असं आहे की दोन्ही प्रमुख साप आणि दोघांचा मिलन काळ एकाच कालावधीत असतो, फेब्रुवारी ते जवळपास मेपर्यंत. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात आणि एकत्र एकाच ठिकाणी येऊ पण शकतात. त्यामुळे बऱ्याच लोकांना वाटतं की धामण आणि नाग जुळतात, असं काही नसतंय. धामण धामण जुळतो आणि नाग नाग जुळत असतात. फणस होता तो कळत नाही, सर्व सापांमध्ये जास्त असं प्रमाण दिसत असतं. आपण आता त्याला बंद करूया. साधारण 5 वर्षाचा नाग असायला हरकत नाही. पिवळसर अर्थात यालाच पांढरा नाग म्हणतात. Gracias.
पकड़ मैं गलत करता हूँ। अशा प्रकारे गावातला दुसरा आणि आजचा चौथा सण मोठ्या प्रमाणात नागधमन आपल्या आजूबाजूला फिरू शकतात। खरं तर गावाच्या सभोवती शेती असते आणि जनावरांच्या खाद्याबरोबर शेतकऱ्यांचं इतर सामान असल्यामुळे त्या ठिकाणी उंदरं येऊ शकतात आणि मोठ्या प्रमाणात साप बाहेर पडतात। शेतकऱ्यांनी विशेषतः काळजी घेणं गरजेचं आहे। सामान्य रहा, सुरक्षित रहा, अशाच प्रकारे साप वाचवण्याचा भीती दूर करण्याचा प्रवास सुरू होणार आहे। कृपया इथं थांबावं लागेल। सर्वांचे आभार, धन्यवाद।